राजकीय कारणांमुळे राज्यात काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित केला जात असल्याचा भाजपचा आरोप महावितरणनं फेटाळला आहे. राज्याच्या काही भागात काँग्रेस राष्ट्रवादीच्या दबावाखाली वीजपुरवठा खंडित केला जात असल्याचा आरोप भाजप प्रवक्ते माधव भंडारींनी केला होता. भंडारींचे आरोप धादांत खोटे बिनबुडाचे आणि दिशाभूल करणारे असल्याचा खुलासा महावितरणनं केला आहे. बिल न भरणाऱ्यांचा वीजपुरवठा तोडण्याची मोहीम राज्यभर सुरू असून त्याबद्दलची सर्व माहिती सार्वजनिक आहे असं महावितरणनं आपल्या खुलाशात म्हटलंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.